काय म्हणतात ते इन्फ्लुएन्सर झालेत की जे छोटे छोटे रील्स करतात एक एक सेकंद 45 सेकंदाचे आणि ते फेमस होत आहेत. पण माझं असं म्हणणं आहे इन्फ्लुएन्सर्स किंवा जे रील्स करतात किंवा जे हे करतात दोज आर नॉट ॲक्टर्स, दे आर इन्फ्लुएन्सर्स, दे आर नॉट कॉल्ड ॲन ॲक्टर. इन्फ्लुएन्सरला सिनेमात हिरो घ्यायचं का अभिनेता सिनेमात हिरो घ्यायचं हे जोपर्यंत लोकांना कळत आहे तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही. पण म्हटलं की इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर्स 4 आहेत का 4.5 लाख आहेत, त्यांनी माझं कास्टिंग कसं होणार? त्यांनी हे कळू शकेल की बाबा हा पॉप्युलर आहे की नाही, पण मला अभिनय जमतो की नाही हे माझ्या इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स कसं काय ठरवेल? असं मला काही कळलं नाही. म्हणजे त्यांची काहीतरी असेल प्रोसेस ऑब्व्हियसली, त्यात काय मी पडलो नाही आहे. पण मला हे फार फनी वाटलं की कास्टिंग मला काम करायचं आहे पण इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी, असं नाही झालं आहे डिरेक्टली, पण असं झालेलं आहे. नमस्कार, अल्ट्रा मराठी बसच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सागर मालाडकर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. मंडळी, काहीच दिवसांपूर्वी आपला लाडका अभिनेता श्रीकर पित्रे यांनी एक पोस्ट केलेली होती आणि ती पोस्ट होती, मला कोणीतरी उत्तम रोल द्या, उत्तम काही काम असेल अभिनयाच्या दृष्टीनं तर त्यासाठी माझा विचार नक्की करा. अभिनेता श्रीकर पित्रे याला आपण याआधी अनेक मालिकांमधून पाहिलेलं आहे, नांदा सौख्य बरे, लव लग्न लोचा या मालिकांमधला एक लीड चेहरा ज्याला आपण ते पाहिलेलंच आहे. त्याशिवाय बाहुबळीसारखी अलीकडेच प्रदर्शित झालेली मूव्ही असेल किंवा त्याआधी हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. अनेक प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. श्रीकरकडून आपण या नाण्याची नेमकी दुसरी बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नेमकी ही पोस्ट टाकण्याचं त्याचं काय हे होतं? कारण का मंडळी, कसं असतं, बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीने जेव्हा पोस्ट केली तर विविध प्रकारची तिकडे चर्चा व्हायला सुरुवात होते, विविध कमेंट्स येतात आणि मग वेगवेगळे अर्थ काढले जातात. ही सगळी बाजू नेमकी खरी काय हे जाणून घेण्यासाठीच श्रीकर आहे. श्रीकर, एक तर मनापासून स्वागत आहे तुझं अल्ट्राच्या स्टुडिओमध्ये आणि जाणून घ्यायला मला आवडेल की तू कसा आहेस. पहिली गोष्ट थँक्यू सागर आणि अल्ट्रा मराठी की तुम्ही या दखल तरी घेतली ॲटलीस्ट. मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे सगळ्यांनाच की मी ह्या पोस्ट टाकण्यामागे 6 महिने विचार केला होता. मी इथे पोस्ट टाकावी का नाही टाकावी हो, ह्याचं कारण मी तुला सांगतो. इट वॉज माझं असं म्हणणं नाही आहे की मी काहीतरी इमोशनल सिम्पथीसाठी पोस्ट टाकावी की नाही. मला माहिती आहे की आपण जेव्हा फेसबुक, व्हॉट्सॲप, कुठलेही चॅट बेस्ड जेव्हा गप्पा मारतो त्यात इमोशन्स नसतात, त्यामुळे समोरचा कुठल्या इंटेन्शननी मेसेज करतो हे आपल्याला कळत नाही. तेच नेमकं झालं. माझं इंटेन्शन हे अगदी सिम्पल होतं की प्रत्येक वेळीस योग्य वेळी योग्य ठिकाणी मी पोचू शकत नाही जिथे कास्टिंग होतं तिकडे, कारण मुंबईत असतं आणि आपल्याला ते शक्य नाही होणं. तर माझं एवढंच म्हणणं होतं की आत्ता सगळेच लोक फेसबुक, इंस्टाग्राम सगळे बघतात, तर कोणी कास्टिंग डिरेक्टर असेल किंवा माझ्या ओळखीतला कोणी डिरेक्टर असेल किंवा कोणी ॲक्टर मित्र असेल की ज्यांनी माझी ही पोस्ट वाचली आणि त्याला असं चर्चा चालू असेल की बाबा अरे आपण हे करतो आहे त्याच्यात हे कॅरेक्टर हवं आहे, अरे हे बघ आत्ता पोसली श्रीकरची पोस्ट आली, अरे ह्याला घेऊ आमचं. ह्या एका इंटेन्शनने ती पोस्ट टाकलेली आहे. मग त्याचा रोख, काही मेसेजेसचा रोख माझ्याकडे कंडोलन्सच्या ह्यानी आला होता जो काही खरा नाही आहे. मी कुठल्याही दुःखात किंवा आता मी हरलो आहे वगैरे अशा ह्यानी काही ती पोस्ट नव्हती. पोस्ट अत्यंत सिम्पल होती की मला अभिनय करायचा, म्हणूनच त्या पोस्टमध्ये मी शब्दही विचार करून टाकलेले आहेत. 6 महिने विचार ह्याच्यासाठी केला की मला शब्द व्यवस्थित पाहिजेत की मला अभिनय करायचा आहे. सो माझ्या, मी आता मी जर बोलीभाषेत बोललो असतो कोणाला तर मी म्हटलं माझ्या लायकीचा जर काही रोल असेल, जी काय लायकी तुमच्या लेखी असेल तर माझ्या लायकीच्या रोलप्रमाणे मला काम द्या. इट इज नॉट लाईट की मला आता काम हवं तुम्ही जे म्हणाल ते मी काम करेल, तर असं नाही आहे. ह्याचा अर्थ असा नाही की मी डेस्परेट आहे किंवा मला आता काम करायची गरज आहे, मला तुम्ही जे द्याल ते द्याल, तुम्ही ज्या पैशात बोलाल ते मी करायला, तर असं नाही आहे. असं कधीच नव्हतं. चांगलंच काम हवं आहे आणि मला चांगलं काम हवं आहे हे लोकांपर्यंत पोचण्याची मला फेसबुक ही अत्यंत सोपी, कन्व्हिनियंट आणि फास्ट प्रोसेस वाटली, म्हणून खरं तर ती मी पोस्ट केलेली आहे.
आणि मला खरं सांगू का, मी 6 महिने खूप विचार केला आणि 1 सेकंदात मी म्हटलं आत्ता टाकावी, म्हणून ती रात्री टाकली कधीतरी. असंही नाही की मी वेळ बघून टाकली, त्या क्षणी मला वाटलं की आता ही टाकायची, कारण आत्ता नाही टाकली तर मी पुन्हा 6 महिने विचार करेन याच्यावर. सो मी ती टाकली. बाकी त्याच्या मागचं असं काही खूप, मी ज्या इमोशननी मला मेसेजेस येत आहेत मला खूप बरं वाटतं खरं तर. मी इतकी लोकं काळजीपोटीच करतात ते सगळे मेसेजेस अर्थातच, त्यात काही त्यांचं चूक आहे असं मला अजिबातच म्हणायचं नाही आहे, पण कदाचित थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं आहे की काय असं. म्हणून मला हे, मी थँक्यू तू मला विचारलंस की आपण इंटरव्ह्यू करू, मला हे क्लिअर करायची संधी तरी मिळेल, कारण नंतर मी त्याच्यावर काही पोस्ट वगैरे काहीच केली नाही आहे किंवा कोणाला अजून धन्यवाद वगैरे असं काही मेसेजेस पण केलेले नाही आहेत, कारण काय बोलावं मला कळत नाही ह्याच्या पुढे. कारण मला त्यांना दुखवायचं पण नाही, कारण त्यांनी अगदी जेन्युइनली मनापासून त्यांना जे जे मला सांगायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि काही लोकांनी मला त्याच्यावर हे पण सांगितलं, म्हणजे कामाच्या बाबतीतही काही मेसेजेस तुम्ही वाचाल तर तिकडे आहेत. तर मी जे जर ह्याच्यातनं काही उत्तम काम जनरेट झालं आणि मला अभिनय करायची संधी मिळेल तर उत्तमच आहे, त्यासाठीच केलेलं आहे हा पोस्ट. पण अर्थात बाहुबळी हा तुझा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट आणि त्याचं चित्रीकरण लॉकडाऊनच्या आधीच झालेलं होतं, म्हणजे साधारणतः 2019 मार्च 2020 आय गेस आम्ही शेवटचं शूट केलं आणि त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन लागला. तर या सगळ्या 5 त्याच्या आधी जी बरीच वर्ष तू कार्यरत आहेस सल्लग, म्हणजे तुझ्या मालिका नांदा सौख्यभरे ती एक टॉपला होती, लव लग्न लोचानी म्हणजे TRP मध्ये उच्च शिखर गाठलेले होते, त्याच्यानंतर मग तू इन अ मेन टाइम तू सिनेमेही करत होतात पुण्यामध्ये राहून, तू अर्थात तू पुण्याचाच असल्यामुळे तिथली जी प्रायोगिक रंगभूमी आहे तिथे तू दिग्दर्शन केलंस आणि बाकी काही गोष्टी तुझ्या सुरू होत्या, पण या सगळ्यामध्ये अभिनय जो तुझा मूळ तुझा एक पिंड आहे त्यासाठी रोल्स म्हणावेत असे येत नव्हते, नाही आहेत की काय घडत होतं या सगळ्या पिरियडमध्ये, म्हणजे लॉकडाऊनमध्येही लोक भले अनेक कलाकार कामं नसतील करत पण ते त्या दृष्टीने प्रयत्नही करतात, पण या सगळ्यामध्ये काय घडलेलं होतं. बरं, आता ह्याच्यात कसं झालं ना, मी तुला सांगतो, ह्यात काही कामं न मिळण्याच्या मागे काही अंश, मी अगदी थोडा अंश मी स्वतःलाही ब्लेम करतो. ह्याचं कारण मी तुला सांगतो की लॉकडाऊन झाला त्यानंतर सगळ्यांनाच माहिती किती कन्फ्यूज आणि भयानक परिस्थिती होती सगळ्यांच्या मनामध्ये, काहीच कळत नव्हतं लोकांना काय करावं, बाहेर जायचं का नाही जायचं, हे सगळं खोटं आहे का खरंच आहे, आणि आपण बाहेर गेलो तर मरू का नाही मरू, काही कळत नव्हतं. बरं, त्याच्यानंतर शूटिंग चालू झाली, बायोबबल एक आला की आता तुम्ही आलात की तुम्ही कधी घरी झालं माहिती नाही. बरं, त्याच्यात काय झालं, 2021 मला मुलगा झाला आणि तो अर्थात तो इतका लहान होता आणि हे कोविड स्केअरमुळे ना मी जरा थोडासा घाबरलो होतो की बाबा सिरियल घ्यायची का नाही घ्यायची, कारण मी जर गेलो तर माझ्या घरी फक्त माझी आई आणि बायको आणि ते लहान मुल, उद्या मी तिकडे जाऊ. आणि मी असे काही किस्से ऐकलेत माझ्या मित्रांचे की तो ऑफिसला गेला, त्याला कोविड झाला, तो हॉस्पिटलमध्ये, कारण तो गेला मग त्यांच्या घरच्यांनी त्यांना बघताच नाही आलं, असे काही किस्से आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आपल्या घडलेले. मग असं काही झालं तर त्यांनी जेन्युइनली मला तेव्हा ती भीती होती, त्यामुळे मी काही फारसा असा कीन नव्हतो की हां काय काम आहे बघू बघू, हां मी येतो ना वगैरे, असं काही नव्हतं. मी तेव्हा मला येत होते, आत्ताही काही विचारणा होते असं माझं म्हणणं नाही आहे, पण मध्ये एक काळ असा गेला की जेव्हा काहीच विचारणा झाली नाही 1.5 वर्ष कुठनंच काही विचारलं नाही, म्हटलं मे बी मी आत्ता काही नाही म्हटलं तर काय करायची, लोकांना वाटलं असेल की याला कामच नाही करायचं की काय. म्हणून तेव्हापासून मला विचार झाला की फेसबुकवर टाकावी का पोस्ट, पण म्हटलं नको आज काहीतरी त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल वगैरे. मग नंतर 1-2 ऑफर्स आल्या आणि 1-2 नाही 3-4 आल्या खरं तर, पण त्या अशा इथपर्यंत यायच्या आणि जायच्या, नाही मिळायचं. सो मला असं वाटलं मे बी काय असेल, काय म्हणतात 7:30 चालू आहे वगैरे, तसं काहीतरी असेल. पण आता 3.5 वर्ष झाली, मी तुला सांगतो बाहुबळीचं चित्रीकरण March 2020 शेवटचं केलं, त्यानंतर मी एकाही कुठे अभिनय केलेला नाही. मी त्याच्यानंतर मी त्या सिनेमाचं डबिंग केलं, मी त्याचे इंटरव्ह्यूज दिले, प्रमोशनला गेलो, मी एक ग्रिप्सचं नाटक डिरेक्ट केलं, इंडस्ट्री रिलेटेड बाकी बरीचशी कामं केली, अभिनय नाही केला.
जे मला करायला सगळ्यात खरं तर आवडतं. म्हणून माझ्या पोस्टमध्ये हे खूप महत्त्वाचं वाक्य, किंवा मी खरं सांगू का, मला ना थोडंसं ऑकवर्ड होतं कोणाला सांगायला की ऐक ना तुझ्याकडे काय असेल तर मला दे ना, कारण मला एक असं वाटतं की आपण समोरच्या मनातून उतरतो की काय, किंवा आपण समोरच्या मनाला समोरच्या माणसाला फेवर मागतो की काय, ते मला नाही, ते मला नाही आवडत. मला असं वाटतं की आपल्या जर मी जर चांगला अभिनेता असेल तर मला काम मिळायला हरकत नाही आहे आणि मिळेल. आणि जे आत्तापर्यंत मी नांदा सौख्य बरेपासून ते मार्च 2000 नांदा सौख्य बरे माझ्या अंदाजे 2015 ते 2020 मी कंटिन्युअस काम करतो आहे. 6 महिने माझी स्पाईन इंजुरी झाली होती, ज्यामुळे मी लवलग नलोच्याचा ब्रेक घेतला होता, ते सोडल्यास मी कंटिन्युअस काम करतो आहे. नांदा सौख्य बरे झाली, नांदा सौख्य बरे चालू असतानाच लवलग्न लोचा चालू झाली. मग नांदा सौख्य बरे संपली, लवलग्न लोचा चालू होती. लवलग्न लोचा चालू असतानाच एक तो आमच्याच दिग्दर्शकाची हिंदी फिल्म मी केली त्या श्वेता प्रसाद बरोबर. त्यानंतर लवलग्न लोचा संपलं, इंजुरी झाली, हॉस्पिटलाइज झालो, 6 महिने बेडरेस्टवर होतो. त्यानंतर मी शेवटच्या एपिसोडला लवलग्न लोचाच्या गेलो शूटिंगला, लवलग्न लोचा संपली. त्यानंतर मी पुष्कर जोगबरोबर ती आणि ती नावाची फिल्म केली पुण्यात. त्यानंतर ती फिल्म झाली रे झाली की लगेच ती फुलराणी नावाची सिरियल मी पुण्यातच शूट केली, ती झाली. ते झाल्यानंतर लगेच बाहुबली सिनेमा केला. मग कंटिन्युअस मी काम करतो मी नांदा सौख्यपर्यंत. एकदाही मला असं झालं नाही की तुमच्याकडे काम आहे का, अशी मागायची कधी वेळच आली नाही खरं सांगायचं तर. एका लग्नाची दुसरी गोष्टीला सुद्धा मला ते काम मिळून गेलं. मी फॉर्च्युनेट आहे ह्या बाबतीत की मला त्या बाबतीत स्ट्रगल नाही करायला लागला की मी केलं आहे, पण जिथे केला तिथे काही मिळालं नाही, नाही केलं तिकडेच मिळालं. तसं आहे. पण आता ह्या सगळ्या पिरियडमध्ये म्हणजे आता 3-4 वर्षांचा हा जो पिरियड आहे खूप एक मोठा पॅच आहे. सो त्याच्यामध्ये म्हणजे एक असंही होतं की कधीकधी आपण कॅमेरापासून आपण थोडे लांब जातो, थोडेसे मग पुन्हा आपण कॅमेरा जेव्हा अचानक कोणी जेव्हा रोल काहीतरी येतो मग आपण कॅमेरा फेस करणं थोडंसं जरा एक वेगळ्या पद्धतीचं होऊन जाईल, कारण तंत्र दिवसागणिक बदलते. तर ह्या सगळ्या मेन पिरियडमध्ये ना बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. ते म्हणजे आता अनेक जण आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीने अभिनय करून, आता हातात मोबाईल असल्यामुळे खूप गोष्टी त्याच्यामध्ये चेंज झालेल्या आहेत या 3-4 वर्षातच. तुला त्याचा कधी काही इफेक्ट झाला का, तुला तुझा त्या गोष्टींमुळे तुझ्यावरती काही प्रभाव पडतोय का, असं कुठेतरी जाणवते का? आता या बाबतीत मी एवढं म्हणेन की मी माझं असं म्हणणं आहे की आपण जर कुठल्याही गोष्टीला ॲक्सेप्ट नाही केलं ना तर आपण तिकडे थांबतो. मी आता तू जर लहान आधीपासून बघितलं तर जेव्हा मी लहान होतो तेव्हा फक्त सिनेमे ह्या एक आणि नाटक, पहिले असं सगळं फक्त नाटक होतं अभिनयाचे, दूरदर्शनचे सिरियल अगदी खूपच कमी असायच्या. मी तर काय करिअर नव्हतं लोकांचं की सिरियलमध्ये काम करू, तेव्हा सिनेमे होते मराठी आणि नाटकं होती. आणि मुळात अभिनेता म्हणायचं म्हणजे नाटक करणारा व्हायचं. त्याच्यानंतर सिनेमा आले, मग ती सिनेमा जास्ती वाढायला लागले, मग ते एक करिअर झालं. त्यानंतर मग चॅनल झाले, मग टी व्ही सिरीज झाल्या, लोकांना आणखीन ॲक्टर्सना जास्ती छान छान कामं मिळायला लागली. आता OTT प्लॅटफॉर्म आला आहे, अजून कामं वाढली आहेत. आता काय म्हणतात ते इन्फ्लुएन्सर झालेत की जे छोटे छोटे रील्स करतात 1-1 सेकंद 45 सेकंदाचे आणि ते फेमस होत आहेत. पण माझं असं म्हणणं आहे इन्फ्लुएन्सर्स किंवा जे रील्स करतात किंवा जे हे करतात दोज आर नॉट ॲक्टर्स, दे आर इन्फ्लुएन्सर्स, दे आर नॉट कॉल्ड ॲन ॲक्टर. मग इन्फ्लुएन्सरला तुम्ही ॲक्टर नाही म्हणू शकत अनलेस ही इज अन ॲक्टर कॅन बी अ इन्फ्लुएन्सर. मी तसं नाही म्हणायचं मला, बट इफ इज नॉट ॲक्टिंग, तो जर अभिनेता नसेल आणि तो फक्त इन्फ्लुएन्सर असेल तर तो इन्फ्लुएन्सर असतो. आणि मला त्याविषयी काहीही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तुम्हाला हे कळतं की हा अभिनेता नाही आहे आणि हा इन्फ्लुएन्सर आहे, इन्फ्लुएन्सरला सिनेमात हिरो घ्यायचं का अभिनेता सिनेमात हिरो घ्यायचं हे जोपर्यंत लोकांना कळतं आहे तोपर्यंत मला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि मला माझा मला पर्सनली त्यांनी काही कुठे प्रॉब्लेम आला असं मला वाटत नाही. फक्त एकच आहे, बरेचदा मी असं मला एक दोघांनी सांगितलं आहे की तुझे इंस्टाग्राम फॉलोअर्स जरा वाढव. म्हटलं त्यांनी काय होणार आहे, नाही कास्टिंग पटकन होतं. मग मी विचार केला की ठीक आहे, म्हणजे ही जर काळाची गरज असेल तर ठीक आहे. पण म्हटलं की इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर्स 4 आहेत का 4.5 लाख आहेत, त्यांनी माझं कास्टिंग कसं होणार? त्यांनी हे कळू शकेल की बाबा हा पॉप्युलर आहे की नाही, पण मला अभिनय जमतो की नाही हे माझ्या
इंस्टाग्रामच्या फॉलोअर्स कसं काय ठरवेल असं मला काही कळलं नाही. म्हणजे त्यांची काहीतरी असेल प्रोसेस ऑब्व्हियसली, त्यात काही मी पडलो नाही आहे. पण मला हे फार फनी वाटलं की कास्टिंग मला काम करायचं आहे पण इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी, असं नाही झालं डिरेक्टली, पण असं झालेलं आहे. पण मला याच जोडून मला आत्ता प्रश्न विचारायचा. तू बोललास की थिन लाईन आत्ता ही, म्हणजे आता तू म्हणालास की ज्यांचे फॉलोअर जास्त किंवा ज्यांचं फॅन फॉलोईंग इन्स्टावरती जास्त, पण हा खरंच निकष आहे का? म्हणजे हे कसं काय, हे हा निकष ठरवतो कोण, कोणाकडून हा ठरवला जातो आहे? आणि असं जर असेल तर मग ह्याला अभिनय म्हणावा का? मग जे आम्हाला ॲक्टिंग म्हणून जे ॲक्टर्स तिथे दिसतील, मग ते ॲक्टर्स त्यांना म्हणावं का? असंही मोठा एक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात साहजिक येणार आहे. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मीन्स आपली एक वेगळी एक स्वतंत्र ओळख आहे या जगामध्ये आणि आपण त्यासाठी ओळखले जातो, तर ह्या सगळ्यामुळेही त्याचाही फरक पडू शकतो. मला असं वाटतं की पूर्वी जशी कास्टिंग प्रोसेस कशी असायची की तुम पोर्टफोलिओ काढायचा, मग एक फोटो पाठवायचे, त्या फोटोवर तुम्ही ते बघायचे आणि ठरवायचे की हा आपल्या कॅरेक्टरला दिसायला तरी जातो आहे का. मग ते तुम्हाला ऑडिशनला बोलवायचे, स्क्रीन टेस्टला बोलवायचे आणि तुमचं अभिनय बघायचं आणि मग कास्ट करायचं. सो आता मला असं वाटतं ह्या प्रोसेसमध्ये एक प्री प्रोसेस आलेली आहे की यांचे इंस्टाग्राम फॉलोअर किती आहेत. अच्छा, 100 लोक काय, 10,000 लोक आहेत. हां, मग आता याचे फोटो मागवा, मग हा कसा दिसतो बुक, मग आता ह्याला ऑडिशनला बघा. म्हणजे डिरेक्टली फक्त इंस्टाग्राम फॉलोअर कास्ट होतं असं माझं म्हणणं नाही आहे, पण मे बी ही प्री प्रोसेस आहे की काय, की जेणेकरून त्यांना पॉप्युलर फेसेस मिळतील, जेणेकरून त्यांचं प्रोडक्ट लवकर सेल होईल, असं आहे की काय असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ही प्री प्रोसेस आणि ही प्रोसेस इज नॉट रिलेटेड. फोटो ठीक आहे, माझा आय ॲग्री की तुम्ही जर ते पात्र दिसतच नसाल तर अभिनय बघून काय अर्थ उपयोग नसतो. म्हणजे यू वन युअर 50% बेटर इफ यू आर लुकिंग द कॅरेक्टर, आणि त्याच्यानंतर तुम्ही अभिनय करत ते चांगलंच होतं. सो दॅट इज रिलेटेड. इंस्टाग्राम फॉलोअर्स तुमचे एक असेल आणि तुम्ही कॅरेक्टरला दिसायला सुंदर आणि कामही चांगलं करत असाल, तर तुम्ही ह्या प्रोसेसला पुढे जाणारच नाही की काय, असा प्रश्न मला पडतो. की समजा माझे फॉलोअर्स नाही आहेत, मला मी इंस्टाग्रामवर नाही ॲक्टिव्ह, बाय चॉईस नाही आहे ॲक्टिव्ह, किंवा मला नाही करायचं आहे, समजा असं असेल, तर मी ह्या प्रोसेसवर जाणारच नाही की काय पुढच्या स्टेपवर. आता असा प्रश्न मला आला आता हे. आणि जर ही अशी जर प्रोसेस असेल, मग त्यांनी अभिनय करूच नाही का, असाही मोठा मग प्रश्न. आणि हा मग जागतिक अशा स्तरावरचा मग जाईल. आणि ही गोष्ट मग आपल्याचकडे घडतीये की सगळीकडे तर ओव्हरऑल घडायला लागलेली आहे. मराठीत कितपत घडते आय एम डाऊटफुल, पण माझ्या मते बऱ्याच ठिकाणी हे घडत असावं. कारण मला एक दोघांनी हा प्रश्न विचारलेला आहे की तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किती आहेत, किंवा मला तुमचं इंस्टाग्राम आय डी द्या. आणि मी त्यांना हे पण विचारलं की माझ्या फोटोज करता तुम्हाला हवं आहे का इंस्टाग्राम, ते म्हण. तर एक दोघांनी मला हो सांगितलं, पण एक दोघांनी मला सांगितलं की नाही, मला तुमचे फॉलोअर्स हे बघायचे किती आहे. म्हणजे सी, आय डोंट डिसरिस्पेक्ट दर प्रोसेस. असेल त्यांचं काहीतरी निकष असतील, त्यांचा काहीतरी त्याच्यावर अभ्यास असेल वगैरे, सगळं ठीक आहे. मला असं वाटतं की दॅट इज नॉट रिलेटेड, हे माझं मत आहे. तुम्ही कास्टिंग करताना तुम्ही तो दिसतो आहे का तसा, आणि तसं काम त्या दर्जेचं काम करतो आहे का, हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं असं मला वाटतं. मग ही आता फॉलोअरशिप तुम्ही टेस्ट पास झाला तर मग तुमचे लोक बघणार, तर मग तुमचं हे करणार, तर असं नको व्हायला. जर असं होत असेल तर असं नको व्हायला असं मला वाटतं की इट शूड, ही बाबतीत थोडी ओल्ड स्कूल असावी. आता मी मध्ये लॉकडाऊन नंतर असं लागलं की तुम्ही सेल्फ ऑडिशन करून, मला खूप आवडलेली गोष्ट आहे की नकाही होतं तुम्ही ऑफिसवरून ऑडिशनवर, ते नका करू. मी तुम्हाला स्क्रिप्ट पाठवतो व्हॉट्सअपवर, एक कॅमेरा ठेवा समोर, शूट करा, तुम्हाला जे इमोट करायचं ते करा आणि पाठवा. आणि असे मी ऑडिशन्स खूप दिले आणि मला खूप आवडलं. मग ते फोन करायचे, अरे ऐक ना, हा जो भाग आहे ना ह्याच्यात मला ही इमोशन हवी, मग ते करून पाठवायचं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि खूप मस्त आहे आणि फास्ट आहे आणि प्लस तुम्ही तुमच्या घरी बसून करू शकता. बट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, दिस इज गुड अडॅप्टेशन. इंस्टाग्राम फॉलोअर्सचं मला काही फारसं काही ते गणित मला असतं काही सुचलं नाही. तुम्ही जर फाईंड आउट करू शकलात तर प्लीज करा आणि मला सांगा. पण म्हणजे ह्या अनुषंगाने मला आणखीन एक प्रश्न विचारायचा की जे तुलाच अनुभव आलेले असतील,
एका टप्प्याच्या नंतर जर का आपण इंडस्ट्रीपासून थोडेसे लांब गेलो की लोक आपल्याला ओळखणंही कमी होतं, त्याच्यानंतर त्यांनी जे काही योगदान आत्तापर्यंत दिले असतील त्याची 10 वर्ष 12 वर्ष आधीची, तर ते सुद्धा मग नंतर पुढे कन्सिडर थोडी कमी व्हायला सुरुवात होते का तुझा काय अनुभव हे सगळं सांगतोय आणि तुला पर्सनली काय जाणवलं? आता तू ऑडियन्सबद्दल बोलत असशील तर मी थोडं त्याबाबतीत कन्फ्युज आहे, कारण अजूनही काही लोक मला एका लग्नाची दुसरी गोष्ट मधला प्रभात म्हणून ओळखतात आणि बरीच लोक आहेत जे मला अभिमान म्हणून ओळखतात लवलग्न लोच्यामधनं. आता तू प्रोड्युसर्स किंवा डिरेक्टर्स म्हणत असतील तर मला वाटत नाही की ते विसरतात, त्यांच्या ते बरोबर लक्षात असतं. म्हणजे मी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर काम केलं आहे ते मला विसरतील असं मला वाटत नाही, किंवा समोराला लक्षात येणार नाही त्यांना अरे आपण काम केलं का, असं नाही होणार कधीच. त्यांना सगळ्यांना मी माहिती असणार आहे, आणि कारण तुम्ही एक एक 1.5-1.5 वर्ष एकत्र असता त्यामुळे असं विसरणं शक्य नाही, म्हणजे कोणीच असं ते त्या बाबतीत विसरणं नाही. हां, कास्टिंग करताना लगेच माझं नाव येईल का लक्षात, तर दॅट इज म्हणजे आता कसं त्याच करता फेसबुक पोस्ट केली की त्यांच्या कारण ते माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असणार, मग ते माझी पोस्ट वाचणार, त्यांच्या त्यांना मी लक्षात अरे हां अरे हो रे श्रीकर आहे, त्याच करते फेसबुक पोस्ट. कारण तुम्ही कामाला लागता, पुढचे 3.5 वर्ष गेले आहेत मी आणि आम्ही काही टचमध्ये नसणार, साहजिकच त्यांना स्ट्राईक होणं अवघडच आहे पहिल्या क्षणी. बरं, असं मी समजतो की मी असं काही खूप ग्रेट हिस्टॉरिकल काम करून ठेवलं नाही की बाबा पुढचे 10 पिढ्या आता कोणी माझं काम विसरू शकणार नाही, असं काही नाही केलं. मी एक बरं काम केलेलं आहे असं मला वाटतं. सो 3.5 वर्ष जर टचमध्ये नसू तर कास्टिंग करताना पहिल्या याच्यात माझं नाव येणं हे थोडं अवघड आहे, नॅचरली अवघड आहे. तर त्यांच्यातही यावं म्हणूनच मी पोस्ट केलेली आहे की बाबा मी अभिनय मला अभिनय करायचा आहे. सो आता तुम्हाला माहिती आहे मी काय अभिनय कसा अभिनय करतो, सर माझ्या योग्य असेल तर मला काम द्या. बरोबर, सिम्पल. अनेकांना असंही प्रश्न म्हणजे वाटला असेल कदाचित की जो पण तो खरं नाही आहे आता ही सिच्युएशन की सहानुभूती मिळवण्यासाठी पण कदाचित इंटरव्ह्यू देतोय, पण तसं खरंच काही नाही आहे. काय आहे की अल्ट्रा मराठी बजला आहे ना, एक नाण्याची वेगळी बाजू जाणून घ्यायची असते. पत्रकारांचं कामच आहे की कुठलीही वन साइडेड स्टोरी छापू नये, आणि खरं तर आमचाही तोच उद्देश होता. आणि ऑफकोर्स आपण आधी भेटलो आहे त्याच्यामुळे मला हे पर्सनलीही वाटलं की आपण वेगळं काहीतरी जाणून घेऊया की व यातलं काय पैलू नक्की समोर येत आहे. तर हे कुठलीही म्हणजे सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा अशा दृष्टीनेही केलेला हा अजिबात खटाटोप नाही आहे. आणि मुळात तू फ्री होतास, इंटरव्ह्यू आपला सहज म्हणून घडून आलेला आहे. पण या सगळ्यामध्ये सुद्धा अनेकांनी जे काही ट्रोलिंग किंवा जे काही इन्स्टावरच्या खाली जे कमेंट्स आलेले होते ना ते सुद्धा थोडे वाचनीय होते. ते काय होते? एकतर फेसबुकवर मला ट्रोलिंग नाही झालं, ह्याच्यावर अजिबातच ट्रोलिंग झालं नाही. फक्त मी जे म्हटलं ना की आउट ऑफ कन्सर्न, कारण सध्याच्या परिस्थितीत लोक इतके टोकाची पावलं उचलत आहेत आणि आउट ऑफ कन्सर्न लोकांना असं वाटलं की काय की बाबा मी आता डिप्रेस्ड आहे की काय, किंवा मला 3 वर्ष काम नाही म्हणून मी आता काही चुकीचं पाऊल उचलणार की काय, ह्या भीतीने म्हणून ते मला रीच आउट होत आहेत खूप लोक, आणि ज्याकरता मी खरंच त्यांचे आभार मानतो. मी फक्त त्यांना रिप्लाय केला नाही कारण मला सुचत नाही शब्द की काय रिप्लाय करावा, कारण मी त्या हेतूने टाकलाच नव्हता कधी मेसेज. म्हणजे मलाच नंतर असं वाटलं की ओ शिट मी काहीतरी चुकीचं केलं की काय काय काही चुकीचं, म्हणून मी 10 वेळा पोस्ट वाचली. आणि नंतर माझी बायकोचा शो होता मुंबईत, तिने तो दुसऱ्या दिवशी वाचली पोस्ट आणि ती म्हटलं काय रे तू काल इमोशनल वगैरे आलास, म्हटलं अरे नाही झालो यार मी इमोशनल, मला अभिनय करायचा आहे आणि मला काहीतरी काम हवं आहे. हे एक जनरल टाकलेली, म्हणजे मग सोप्यात सोपं सगळ्यांपर्यंत रीच कसा व्हावा तर फेसबुककडनं मी जाऊ शकतो म्हणून मी ते टाकलेली पोस्ट आहे. अजिबात इमोशनल नाही आहे किंवा काही डिप्रेस नाही आहे किंवा असं सिम्पथी वगैरे असं काहीही नाही आहे. सिम्पल होती, जे मी मगाशी म्हटलं की ज्या लोकांना मी माहिती आहे पण ते 3 वर्षामुळे स्ट्राईक होत नाही ना, त्यांना स्ट्राईक व्हावं ह्याकरता टाकलेली पोस्ट आहे, बाकी काय नाही. आणखीन ह्यालाच एक पॅरलली एक बरेच गोष्टी निगडीत आहेत. अनेक करिअर ह्याच्यावरतीच कलेक्षेत्राशी निगडीत अवलंबून आहेत आणि तू ह्या सगळ्या गोष्टी तूही स्वतः डिरेक्शन केल्यामुळे तुला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत.
तर अभिनयाच्या व्यतिरिक्तही आत्ता तू एक अशी गोष्ट करतोयस जी थोडीशी जरा वेगळी आहे, तर ती काय आहे आणि हा सुद्धा पैलू तुझ्यातला माहिती असणं गरजेचं आहे. कारण का लोकांना फक्त एक टप्पा एक गोष्ट आपल्याला माहिती असते एका टप्प्यापर्यंत, पण ते मागचं पण जाणून घेण्याचा म्हणजे विचार करत नाहीत. पण ती ती शांतपणे काही मंडळी करत असतात, त्याला दाखवायची पण ती गरज नसते. तर ती तुझ्याकडून ती होते आणि ती करणं तुझ्या दृष्टीने ती महत्त्वाची सुद्धा आहे, तू तू ती मानतोस रादर, तर ती काय आहे? एक तर मी एक नवीन क्रिएटिव्ह कट्स नावाचं एक व्हेंचर चालू केलं आहे ज्यात मी एडिटिंग करतो, अमॅच्युरिश एडिटिंग, स्मॉल स्केल एडिटिंग. मी म्युझिक व्हिडिओज, रील्स आणि काय म्हणतात पोस्ट डिझाईन, पोस्टर डिझाईन्स वगैरे, हे मी खरं तर सांगू का 10-15 वर्ष गेली करतच होतो. जेव्हा मी आणि कश्मीर एकत्र होतो GRM इन्स्टिट्यूटमध्ये, तेव्हा मी GRM करता अनेक म्युझिक व्हिडिओज केले आणि आम्ही शिकत केले आहेत. म्हणजे असं नाही की मला ते करायचं होतं, पोरं होतो आम्ही आणि काहीतरी करायचं, म्युझिक व्हिडिओ बनवू, मग आम्ही हँडीकॅम घेऊन शूट केलं, मग आम्हीच एडिट केलं. असं करत मला ती लाईकिंग आली एडिटिंगमध्ये, मला आवडायला लागलं. आणि आमचं असं मत होतं, कारण तेव्हा आम्ही जय जे सिनेमेज बघायचे, इंटरव्ह्यूज बघायचो, अल्पचिनो किंवा रॉबर्ट डिनिरो, मार्टिन स्कॉर्सेसी, स्टॅनली कुब्रिक यांचे सगळे जे सिनेमे बघायचो, आणि त्याच्यातनं आम्हाला एवढंच कळलं की तुम्हाला ॲक्टर म्हणून फक्त ॲक्टिंग जमणं किंवा इमोशन्सची देवाणघेवाण करणं नसतं, तुम्हाला टेक्निकल बाजूही कळणं तेवढं महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला एडिटिंग कसं होतं, आता शॉट कसा होतो आहे, हे लाईट कसा, ह्यानी इथे लाईट तिथे का मारला आहे, मग ह्यानी लेन्स कुठली घेतली आहे, मग लेन्स इतकी घेतली मग त्याची फ्रेम काय असेल, मग मी कितपत मुवमेंट करू शकतो ह्यासाठी, हे प्रत्येक वेळेस डिरेक्टरला सांगणं शक्य नाही होत किंवा कॅमेरामॅनला सांगणं की आता मी 50 mm लेन्स लावली, अच्छा म्हणजे मी 50 मीटर लांब जाऊ शकतो का? नाही, 50 mm ही थोडी जवळची असते लेन्स, तुम्ही क्लोजअप असू शकतो. तर हे कळणं किंवा हाय स्पीड म्हणजे काय, मग लाईटिंग कसं केलेलं आहे जेणेकरून तुझी शॅडो कशी आवड होते, ह्या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत खरं तर, आणि ह्या प्रत्येक अभिनेत्याला माहिती असल्याच पाहिजेत, त्यात त्यात काही प्रश्नच नाही. आणि मला एडिटिंग आवडतं आणि मी इतके वर्ष हे हॉबी म्हणून आणि मजा म्हणून करत गेलो आणि शिकत गेलो काय काय गोष्टी. आता मी म्हणतो की इफ देर इज नो वर्क फॉर राईट नाऊ, वाय नॉट मॉनिटाईज इट? कारण सगळं आता परत अशी महामारी येऊ नये टचवूड, पण जर आली तर काय. मला घरी माझं सिम्पल म्हणत होतं की मी बायकोला म्हटलं मी घरी बसून कमवता आलं पाहिजे मला, जे अभिनय करून मला शक्य नाही आहे आणि मला ह्याच्यात खूप आवड आहे, तर मग मी हे करतो. मला घरी PC माझ्या फोनवर माझ्या लॅपटॉपवर बसून मी करू शकतो हे कामं आणि मला आवड आहे, मग मी त्यामुळे मग मी क्रिएटिव्ह कट्स नावानी हे इंस्टाग्रामवर चालू केलं आहे आणि आत्ता मी काम करतो आहे असं आहे. कसं आहे ना की इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मला रादर हे जाणूनही घ्यायचं आहे, अनेक वर्ष अनेक जण इथे कामं करत असतात, अनेक नवीन नवीन चेहरे येतात, काही त्यातले बाजूला पडतात, काही जणं चिरंतन टिकून राहतात, काही जणं सातत्य आपलं प्रस्थापित करत असतात, पण एका नटाला सातत्य ठेवावं लागतं. आता गरजेचंच नाही आहे की तो खूप काळ तो तिथे टिकून राहीलच, किंवा लीड किंवा सपोर्टिंग ॲक्टर म्हणून पण कामं तशी मिळत राहतील. तुझा अनुभव काय सांगतो की काय मग अशा स्थितीमध्ये जो हाडाचा नट असतो तो त्याला काम करायचंच आहे, पण समज बाय एनी चान्स थोडंसं पटकन काम इन अ नजदीकच्या काळामध्ये जर नसेल तर मग काय करायला हवं? म्हणजे तू एक मित्र म्हणून तू त्यांना काय सांगू शकतो? कारण का आता पुणे मुंबईमध्ये तर अनेक जण कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यातून येतात देशामध्ये हे करायला, स्ट्रगल करायला. तर मग असं जर काही फेज आली त्यांच्याही आयुष्यामध्ये, आणि मुळात कसं आहे की ते सर्वाईव्ह करायचं असतं, तर आणि बरेच जण असंही म्हणतात की ह्या क्षेत्रावरती सर्वाईव्ह पण होईल असंही नाही आहे. सगळ्याकडे तू कसं पाहतोय? ह्याच्या एक दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट मी मगाच्या पॉईंटचं एक क्लिअर करतो की हे जे मी क्रिएटिव्ह कट चालू केलं आहे ते ह्याचा अर्थ मी आता अभिनय करणार नाही तर असा अजिबातच नाही आहे. अभिनय हेच प्रायोरिटी असणार आहे कधीही, आणि हे असं काम आहे की जे मी सेटवर 2 shots मध्येही करू शकतो, त्यामुळे मी खरं तर हे केलेलं आहे. आणि कमिंग बॅक टू युअर पॉईंट, आत्ता जो प्रश्न विचारला व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट, बरेच जणं जेव्हा तुम्ही ॲक्टर होता तुमचं नाव होतं फेम होतं तेव्हा खूप लोकांचे आई वडील लहान मुलांचे ते असं येतात की माझ्या मुलाला ॲक्टर व्हायचं, किंवा कॉलेजमधले
जस्ट पास आउट झालेले ज्यांना ॲक्टिंग करायचे ते मला रस्त्यावर भेटते आणि ते म्हणतात दादा मला ॲक्टिंग करायचे काय करू सांग. मी त्यांना पहिले सांगतो, शाळेतली मुलं असेल तर मी त्यांना सांगतो की तुम्ही 12वी व्हा आणि मग ठरवा आणि तोवर नाटकात काम करा. मग शाळेतल्या गॅदरिंगमध्ये काम करा, कॉलेजमध्ये करा, पुण्यात पुरुषोत्तमसारखा एक मस्त एकांकिका स्पर्धा आहे मोठी, त्याच्यात काम करा, नाटक करा. आत्ता कुठल्याही कमर्शियल ह्याच्यात जाऊ नका, कारण कमर्शियल गणितं वेगळी असतात. जोपर्यंत तुमचा अभिनयाचा बेस पक्का होत नाही ना, तोवर तुम्ही कमर्शियल गणितं हाताळू शकत नाही असं मला वाटतं, असं मला वाटतं. आणि जेव्हा आता काही लोक मी हे करतो, जेव्हा काही काम नसतं कमर्शियली किंवा काही, तेव्हा आता कसं करायचं, थिएटर करतो मग मी. मग काय थिएटरला जे पाहिजे ते करतो, डिरेक्शन डिरेक्शन. मी मागच्या वर्षी ह्याच ग्रिप्स नाटकात कामही केलं होतं आणि तेच नाटक मी यावर्षी बसवलं सुद्धा. मग थिएटरमध्ये काही पण तुम्ही डिरेक्टर इज अन अपग्रेड असं मला वाटतं. फ्रॉम ॲक्टर यू कॅन अपग्रेड टू अ डिरेक्टर, कारण डिरेक्टरला सगळंच माहिती असायला लागतं. तो उत्तम ॲक्टर असायला लागतो, तो उत्तम टेक्निकल अभिनेता तर असावाच लागतो, तो उत्तम टेक्निकल डिरेक्टर पण हो. खूप खूप खूप. सो एक तो एक वेगळा नवीन अनुभव होता. सो मी लोकांनाही सांगतो, म्हणजे काही लोक मला म्हणतात की मी काय करू. आता ह्याच्यात सुद्धा अपग्रेडेशन्स आहेत, म्हणजे ॲज अन ॲक्टर तुम्ही अपग्रेड करू शकता. कसं तर बाय ऑब्झर्वेशन. आता म्हणजे काय तर 2000 साली एका 24 वर्षाच्या तरुणाची रिॲक्शन आणि आता 2023 साली 24 वर्षाच्या मुलाची रिॲक्शन, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण तो जो आणि तो जर डिफरन्स तुम्ही आणू शकला ना आत्ता, तर तुम्ही अपग्रेड होता. तर ते ऑब्झर्वेशन्स तुम्ही जर करून तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं ना, जर तुम्ही 2000 मी 24 वर्षाचा जेव्हा होतो एक 12 वर्षापूर्वी तेव्हाची रिॲक्शन जर मी आत्ता दिली तर नाही चालणार, ती रिलेटच नाही करणार आत्ता 24 वर्षाचा माणूस. तर त्या इमोशन्सचा जो ट्रॅव्हल आहे तो तुम्हाला करता येतो, म्हणजे तो तुम्हाला ऑब्झर्व करता येतो आहे का, त्याचा डिफरन्स तुम्हाला कळतो आहे का, मुळात डिफरन्स आहे तुम्हाला पटतं आहे का, ह्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही करू शकता. मला ना आणखी थोडं पुढे येऊन मला एका वेगळ्या एका प्रश्नाकडे यायचं आहे. तू पुण्याची तू रंगभूमी तू पाहिली आहेस आणि अर्थातच पुण्यामध्ये एक विविध नाट्यगृहांमध्ये सुद्धा प्रायोगिक नाटकं करणं हे खूप आव्हानात्मक गोष्ट आहे, कारण का तिथे जागतिक दर्जाची नाटकं बनली जातात. म्हणजे तर आपण म्हणजे इतर जी पाहिली म्हणजे जी पाहिली जातात जिकडे कोरियासारख्या ठिकाणी वगैरे, तर आपण कुठे आता नक्की कमी पडतो आहे, आपलं पण टॅलेंट तुझा काय याबद्दलचं मत आहे? कारण का तिथे जेवढं प्रोत्साहन दिलं जाते खास करून थायलंडसारख्याही ठिकाणी जिथे एक वर्ल्ड क्लास थिएटर आहे प्रत्येक परफॉर्मरसाठी, किंवा कोरियात तर ती रंगभूमी पूर्णपणे रुजलेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये किंवा अशा काय हो अशा सगळ्या विविध म्हणजे काही ठराविक देश असतील की जे ह्याला प्रोत्साहन देत आहे, आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीला कुठून प्रोत्साहन ही कमी पडती आहे किंवा यामध्ये काही दडलेली काही गणितं असतील तर ती काय आहेत? मला असं वाटतं की ना आपल्या इथे मी कुठल्या ह्या आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या बाबतीत मला असं वाटतं की सिस्टमची थोडी कमी आहे. म्हणजे बाकी ठिकाणी जर तू गेलास, इवन जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये जर तू गेलास तिथे ग्रिप्स थिएटर आहे, त्यांच्याकडे कंपनी ती एक कंपनी आहे. सो तुम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा अटॅच होता ॲज अन ॲक्टर, सो दे पे यू फॉर अ मंथ आणि तेवढे शोज ते करतातच की तू ह्या तू कंपनी ॲक्टर आहेस, सो तुझे एवढे प्रयोग आहेत. आपल्याकडे सुरुवातीला जी काही जे जेव्हा चित्रपटांचा जो जो इरा जो सुरू झालेला होता तेव्हा काही फक्त नट फक्त त्या कंपनीला अटॅच राहून तिकडे सर्वच ते कामं करायचे. खास करून एकदा म्हणजे मला तो किस्सा आठवतो ज्या सुलोचना दिदींनी एकदा सांगितलेलं होतं त्यांच्या मुलाखतीमध्ये मला, की आम्ही त्यातला भालजींच्या तालमीत आम्ही ज्या तयार झालो तर फक्त अभिनेत्री म्हणून आम्ही तिकडे नव्हतो. अभिनय एखादी मूवी कंप्लीट झाल्यानंतर तिथे बाकीची सगळी प्रोसेस असायची संकलनाची, त्याच्यानंतर तिथे त्या सगळ्या स्क्रिप्टिंगमध्ये सगळं सुधारणा करणं वगैरे, ही सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे असं पुन्हा. मगाशी मी जे तुला म्हटलं की अभिनेत्याला फक्त एवढं गरजेचं नसतं बाकीच्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, ते ह्याच आहेत. म्हणजे कुठल्याही तू ओल्ड थिएटर स्कूल्स बघ, दुबेजी म्हण किंवा
अजून सईबाई म्हण किंवा अशा बऱ्याच अजून खूपच आहेत आपल्या इथे, तर ह्यांच्या सगळ्या जर तू प्रोसेस बघितलीस तर ते फक्त तुम्हाला अभिनय नाही शिकवत रे, ते तुम्हाला सगळं शिकवतात. म्हणजे शिकवतात म्हणजे ते सांगतात, ते सांगतात तुम्हाला की ह्या सगळ्या महत्त्वाच्या, म्हणजे ह्या हे टेक्स्चर ब्लॅक अँड व्हाईट आहे हे तुम्ही ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. ह्या ब्लॅक अँड व्हाईट टेक्स्चरवर आत्ता मी पिवळा शर्ट घातलाय हे चांगलं दिसतंय हे मला वाटतंय, किंवा तू व्हाईट टी शर्ट घातलं हे चांगलं वाटतं, हे ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. त्यांनी तुमची ऑब्झर्वेशन पॉवर वाढते आणि ॲज अन ॲक्टर तुम्ही काही बघू शकता. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं सिस्टम, म्हणजे मी काय म्हणतो आहे की थिएटरमध्ये पुण्यात तरी कुठले एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये जा, उत्तम प्रोसेस आहे सगळ्यात. म्हणजे तू कॉलेज लेवलला गेलास तरी ती प्रोसेस तशीच आहे आणि ती सगळ्यात बेस्ट आहे. की तू जरीही लीड ॲक्टर असलास तरी तुला सेट उचलावाच लागतो. मी लीड ॲक्टर आहे म्हणे मी सेटला हात लावणार नाही असं नसतं कुठल्याही एक प्रायोगिक थिएटरमध्ये, हे होत नाही पुण्यामध्ये अजूनही. प्रायोगिक थिएटर जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सगळी प्रोसेस करावी लागते. की आज मी बॅकस्टेज करतोय, अच्छा लाईटवाला आला नाही का, ठीक आहे ना मी करतो ना, कारण त्याला माहिती असतं लाईट काय आहेत. आज एक नट नाही आला तर एक बॅकस्टेजवाला म्हणतो मी करू का, मला माहिती आहे त्याचं काम, चला. हे खूप गरजेचं आहे आणि हीच प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. सेम जर तू बाकीच्या, म्हणजे आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये गेलास तर इवन सिनेमा आणि सिरीजना सुद्धा एक सिस्टम आहे. लाईक ऑन्टुराज नावाची एक सिरियल आली आहे, त्याच्यात तू बघितलं असं, त्यांना मॅनेजर्स असतात की जे तुझ्याबरोबर काम करतात, प्रोडक्शन कंपनीवर नाही काम करत. म्हणजे आत्ता आपल्याकडे कास्टिंग डायरेक्टर्स आहेत जे तसंच काम करतात, पण ते तुझ्याकरता नाही काम करत, ते त्या प्रोडक्शन कंपनीकरता काम करतात. सो मला जर एक मॅनेजर असता तर त्याच्या तो प्रोडक्शन कंपनी आणि माझ्यामध्ये एक लिएझॉन होतो, ज्याच्यात तो प्रोडक्शन कंपनीला सांगतो ऐक ना तुझा हा रोल आहे ना, हा ई स्क्रिप्ट आहे ना, माझ्याकडे तो ॲक्टर आहे तो घे, तू भारी आहे. बरं, म्हणजे ते त्याला घेतात का असं नाही, ह्याच्यामुळे त्याला ते स्क्रीन टेस्टला बोलवतात, लुक टेस्ट होते आणि मग मॅनेजर तुम्हाला प्रिपेअर करतो की हा रोल तुझ्या करिअरकरता कसा भारी आहे आणि तू किती छान करू शकतोस, कारण तुझ्यामध्ये हे आहे ते आहे, तुला आठवते का तुझ्या नाटकात तसं काम केलं, सेम तसं करायचं आहे आणि ती डेप्थ नाही मिळू शकत वगैरे, हे त्या मॅनेजरकडे असतं. ते आता आपल्याकडे नाहीच आहे ती सिस्टम, ती असायला पाहिजे. खूप मस्त सिस्टम आहे ती खरं तर. आपल्याकडे हाच एक प्रॉब्लेम आहे, इवन इन थिएटर और एनिवेअर देर इज नो सिस्टम एनिवेअर. अगदी मला आता शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे. मला खूप एक जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तू जेव्हा पोस्ट टाकलीस त्यावेळेला तू बरेचसे तू ऑडिशन्स तू देत होतास, साधारणतः म्हणजे हा आकडा कितीच्या घरात होता ऑडिशनचा आणि किती किती माध्यमांसाठी तू ऑडिशन दिली, नाटकं होती यामध्ये, मालिका होत्या, आणि काय तुला म्हणजे अनुभव काय सांगतोय? ऑडिशन्स तशा मी बऱ्याच दिल्यात, मला काउंट एक्झॅक्टली मला 9-10 तरी नक्की दिल्यात. त्यात सिरियल्स 2-3 होत्या, त्यात एक हिंदी वेबसिरीज होती, त्यात एक नाटक होतं मराठी, असे विविध गोष्टी, एक सिनेमा सिटी पण दिली होती, पण ते नाही वर्क झाल्या. म्हणजे आय डोंट नो व्हॉट द रिझन, पण नाही झाल्या. दॅट्स फेअर, म्हणजे त्याबद्दल मला काही कंप्लेंट नाही आहे कोणाची. दॅट्स फेअर, नाही झाल्या वर्क काही ना काही कारणामुळे काही गोष्ट. पण कसं होतं ना, सातत्याने 3 वर्ष जर ते हे होत राहिलं, म्हणजे आता गेली 3 वर्ष नको म्हणायला, आपण 2 वर्ष लॉकडाऊनची सोडून देऊ, 1.5 वर्ष, सातत्य 1.5 वर्ष तुम्ही फक्त रिजेक्शन्स फेस करत असाल तर कुठेतरी तुमच्या मनावर थोडा परिणाम होतो, कारण तुम्ही शेवटी येऊ म्हणात. पण हे तो परिणाम माझ्यावर झाला आहे, पण तो परिणाम असा हे नाही की मी नकारात्मक म्हणण्यापेक्षा आय हॅव नॉट लॉस्ट द फाईट. मला थोडेसे थोडा मी मागे गेलो आहे. मी इथे लोक, एक तुला मेसेज सांगतो, मला एक मेसेज आला की तुझ्यासारख्या नटाने जर असे मेसेज करावे तर आम्ही कुठे जावं. तर मग मी त्याला म्हटलं, म्हणजे माझ्यासारखा नट म्हणजे? तो म्हटलं, अरे नाही तू इतका टॅलेंटेड नट आहेस तर तुलाच काम मागायची वेळ यावी. तर मी म्हटलं, अरे एक मिनिट तू गफलत करतोयस मित्रा, टॅलेंटेड नटांना कामं असतात हे असं तुला वाटतंय का खरंच? तर नाही, मला असं वाटत नाही. असे अनेक टॅलेंटेड नट आहेत ज्यांना आत्ता म्हणावं तसंही कामं नाहीत. हो, म्हणजे तू कुठे जा, म्हणजे समजा आता तू जर्नलिस्ट आहेस तर तुझ्यासारखे टॅलेंटेड जर्नलिस्ट
अजून असतील पण त्यांच्याकडे काम आहेत असं नाही आहे. इट्स म्हणजे तुमच्या टॅलेंटशी तुम्हाला किती काम मिळतं आहे ह्याचं मोजमाप खरं तर नाही होत. व्हायला पाहिजे पण नाही होत आपल्याकडे, कारण तेवढं शक्य नाही. कारण आपल्याकडे माझ्यासारखे टॅलेंटेड असं नाही म्हणणार, मला असं वाटतं मी माझ्यासारखं एकच आहे, पण माझ्यासारखे कमी किंवा माझ्यापेक्षा जास्त टॅलेंटेड लोकं भरपूर आहेत. मग ऑप्शन्स खूप आहेत, असं काही नाही की बाबा श्रीकर पित्रेच हवाय नाही तर नाही मिळणार, असं नाही आहे. श्रीकर पित्रे नाही, ठीक आहे, दुसरं आहे. सो आणि ही कॉम्पिटिशन आय न्यू आय, मी तो जेव्हा ह्या इंडस्ट्रीचा निर्णय घेतला तेव्हा मला माहिती होतं हे असं होणार आहे आणि इट्स इट वॉज माय चॉईस, त्याला कोणी डिनाय नाही करत. पण थोडं कधीतरी एक टोल येतो ना रे मनात, मनात परिणाम होतोच ना की यार तुम्ही 1.5 वर्ष झालं तुम्हाला काम मिळतच नाही आहे काही प्रयत्न करून सुद्धा. आणि माझं असं मत आहे की मी एक बरा नट आहे, म्हणजे मी ॲव्हरेजपेक्षा थोडा बरा नट आहे असं माझं मत आहे. तर मग मला कामं मिळायला हरकत नाही आहे असं माझं मत आहे. म्हणून मी हे पोस्ट टाकले की बाबा कोणाला जर कोणाच्या जर डोक्यातनं मी गेलो असेन किंवा मनातनं गेलो असेन, आठवत नसेल की हा एक व्यक्ती होता किंवा हा एक व्यक्ती आहे, तर त्यांची एक मेमरी स्ट्राईक व्हावी आणि अरे हो हा आहे, हा अरे 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 हा हा आहे ना, ही रिॲक्शन यावी एवढ्यासाठीच मी ती पोस्ट टाकली, बाकी काय नाही. बरं, पण मग मला सांग की आत्ता छान म्हणजे आता मध्यंतरी मुलगा झाला आणि त्याआधी बायकोनी तुझं लग्न जेव्हा झालेलं होतं तर बायकोनी या सगळ्यामध्ये तुला दिलेली साथ, त्याविषयी मला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे माझं आणि बायकोचं जुळलं, कारण माझी बायको ही आर्टिस्टच आहे, ती एक भरतनाट्यम डान्सर आहे आणि त्यामुळे तिला कम्प्लिटली माहिती होतं की एका आर्टिस्टचं आयुष्य कसं असतं. सो तिला कधी प्रॉब्लेमच आला नव्हता की मी इतकं अनसर्टन आहे, कारण तीही तिच्या आयुष्यात थोडीशी अनसर्टन आहे, त्यामुळे अंडरस्टँडिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्याचे वेगळे इम्प्लिकेशन्स होत आहेत कारण आम्ही दोघे आता अनसर्टन होत, त्यामुळे त्यांनी काहीच फरक पडलेला नाही आयुष्यात. हो, आता अभिनयाची भूक मी कशी भागवली 1.5 वर्ष, तर त्याचं उत्तर आहे माझा मुलगा झाला, भरपूर अभिनय करून त्याला हसवायचा प्रयत्न केला आहे, भरपूर अभिनय करून त्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे माझी अभिनयाची भूक तिकडे मी भागवतोय आता सध्या. तर श्रीकर अर्थात म्हणजे हा ही सगळी मुलाखत ऐकल्यानंतर दुसरी बाजू खूप छान पद्धतीने आम्हाला कळलेली आहे. तुझ्या फॅन्सनाही जे काही जाणून घ्यायचं होतं, अनेकांच्या मनात विविध जे काही प्रश्न होते किंवा गैरसमजही पसरलेले होते तसं काही नाही आहे, तर ते सगळे दूर झालेले आहेत या निमित्ताने. मी आहे ना तुला सदिच्छा देतो, तू उत्तम जसा नट आहेस तसेच तुला उत्तमोत्तम तुला भूमिका त्या दृष्टीने याव्यात आणि तू जे जे काही इच्छित आहेस ते सगळं तुला मिळावं या कलाक्षेत्राच्या अनुषंगाने. आणि तू अशीच छान प्रगती करत राहा आणि छान रोल्समधून या पुढे आणि कलाकृती जी असेल तू आम्हाला दिस. तर मी तुला सदिच्छा देतो खूप खूप. तू अगदी वेळात वेळ काढून तू म्हणजे पुण्याहून तू थेट मुंबईला आलेला आहेस, तर त्यासाठी मी तुझे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.